नमस्कार जितेंद्र पाटील साहेब, आपण आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनबद्दल सविस्तर माहिती द्या. म्हणजे त्या आतापर्यंत संस्थेचं सुरुवात कधी झाली, आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य भेटलं, आतापर्यंत किती गरीब जनतेने लाभ घेतला वेगळ्या वेगळ्या, तर त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. नमस्कार सर्वांना, माझं नाव जितेंद्र केवलसिंग पाटील, आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष. आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन 9/10/2019 रोजी स्थापन करण्यात आली होती. आज संस्थेला 4 वर्ष पूर्ण होण्यात आलेले. या 4 वर्षामध्ये संस्थेने महाराष्ट्रभर आरोग्य शिबिर राबवले. आरोग्य शिबिरामधून जे काही पेशंट निघाले, ज्यांच्या ऑपरेशनला खूप गरज होती, अशा पेशंटला आम्ही मुंबई येथील नामांकित व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार टोटली फ्रीमध्ये करून दिले. त्यानंतर अनाथ आश्रममधील मुलांना आम्ही सण वगैरे असतो त्यावेळेस आम्ही दैनंदिन त्यांना लागणारे साहित्य, जेवण वगैरे हे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. जे अपंग असतात की ज्या हात नसतो पाय नसतो यांना आम्ही अवयव वगैरे दान वगैरे बनवून देतो त्यांना. हे आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत संस्थेने या 4 वर्षामध्ये 10,000 वरून लोकांची सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया टोटली आम्ही मोफत केलेली आहे. तो कुठलाही खर्च न घेता संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे फ्रीमध्ये करण्यात आलेली आहे. संस्थेचं कार्य कोणत्या कोणत्या राज्यात वगैरे झालं आणि कोणत्या कोणत्या शहरात आतापर्यंत राबवलं? संस्थेचे कार्य पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये आतापर्यंत राबवण्यात आलेले आहे. जास्त करून आम्ही नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भरपूर आमचे मेडिकल कॅम्प झालेले. नंदुरबार जिल्हा म्हणजे आज आदिवासी भागातली काही जे नागरिक आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सुविधा नाही भेटत, ते आम्ही तिथे जास्त करून आम्ही आरोग्य शिबिर राबवतो. आणि जे काही पेशंट निघतात त्यांना आम्ही मुंबईमध्ये आणून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार टोटली आम्ही फ्रीमध्ये करून देतो. ते औषधाच्या ह्या ज्या फ्री सवलती ते त्याच्या त्यावेळी त्यांना काय काय कागदपत्र द्यावं, म्हणजे रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, काय काय द्यायला लागतं? आता गव्हर्नमेंटचे महात्मा ज्योतिबा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना ह्या योजना सरकार राबवत असते. पण ह्या योजना कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये राबवल्या जातात हे लोकांपर्यंत माहिती नसते. म्हणून आमची संस्था ही महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि आयुष्यमान भारत योजना ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये राबवतात या हॉस्पिटलला आम्ही घेऊन मोफतमध्ये आरोग्य शिबिर राबवतो. हॉस्पिटलमध्ये फक्त येण्याच्या अगोदर पेशंट लोकांना रेशन कार्ड, केसरी किंवा येलो रेशन कार्ड लागतं, त्यामध्ये आम्ही टोटली त्यांचे फ्री ऑपरेशन वगैरे करून देतो. कुठल्याही पेशंटला त्या ठिकाणी 1 रुपया न भरता टोटल मोफत मध्ये केले जातात. ही समाजसेवा तुमची खूपच चांगली आहे. लोकांचा चांगले अनुभव तुम्हाला आहेत, प्रतिक्रिया व्यक्त केली असतील, तर त्यातली कोणाचा तरी एखादा प्रतिक्रिया काय म्हणाला पेशंटच्या बद्दल, आम्हाला एवढं सगळं फ्रीमध्ये मिळालं त्याबद्दल त्यांचं अनुभव काय? आता एक अस्लमबाई शेख म्हणून श्रीवर्धनचे एक व्यक्ती आपल्याकडे मदतीसाठी आलेला होता. त्याने 1 ते 1.5 वर्षापर्यंत KM हॉस्पिटल, JJ हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारासाठी धाव घेतली, पण त्यांना कुठेही त्यांना उपचार व्यवस्थित भेटला नाही. त्या व्यक्तीने आपल्या आरोग्य धनसंपदाचे नाव त्याच्या कानावर आल्यानंतर त्यांनी मला संपर्क केला. त्या व्यक्तीला आपण तेरणा हॉस्पिटल नेरूळला नवी मुंबईमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं होतं. व तिथे कुठलाही खर्च न करता त्याचे हर्नियाचे ऑपरेशन आणि मुतखड्याचे ऑपरेशन टोटली फ्रीमध्ये त्यांना 8 दिवसामध्ये त्यांना क्लिअर करून घरी पाठवलं. त्यांनी संस्थेचे खूप मोठे आभार मानले. त्यांनी तुम्ही ही जी जनसेवा करत आहेत ती खरंच कौतुकास्पद आहे, कारण 1 रुपयाही न घेता तुम्ही सगळं त्यांना देतात, म्हणजे गरीब लोकांचे तुम्हाला खूप धन्यवाद मिळतात. आणि असेच आपलं समाजकार्य चालत राहो, आणि आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी अभिनंदन करतो, आणि असेच अनेक पुरस्कार तुमचे होत मिळो. धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. नमस्कार जितेंद्र पाटील साहेब, धन्यवाद, ठेवतो. नमस्कार.